काल सहकार मंत्री जे आहेत अतुल सावे यांनी तुमच्या बारामती अॅग्रो या साखर कंपनीवरती खरं तर चौकशीचे आदेश पण दिलेत, कारण की गाळप हंगामाच्या अगोदर तुम्ही काम जे आहे ते तुमच्या कंपनीने सुरू केलेलं होतं, त्याच्यावरती राम शिंदे यांनी पाठपुरावा केलेला होता. राम शिंदे आमदार 10 वर्ष होते, त्यातले 5 वर्ष ते मंत्री होते, त्यातला काही काळ ते कॅबिनेट मंत्री होते, आणि त्या काळामध्ये त्या परिसराच्या विकासासाठी त्यांनी कुठेही काहीही केलेलं नाही. लोकांच्या आशीर्वादाने प्रेमाने मी तिथे आमदार झालो. जी कामं 10 वर्षात नाही झाली ती कामं मी करोना असताना सुद्धा 2 ते 3 वर्षामध्ये केली. करोना असताना जी व्यक्ती म्हणजे राम शिंदे हे लोकात न जाता घरी बसून घराच्या लॉनला पाणी देत होते, अशा व्यक्तीला ज्याला विकास काय असतो हे माहीत नाही, मग मागच्या दरवाज्याने एंट्री करून आमदार झाल्यानंतर त्यांनी फक्त एकच काम केलेलं आहे ते म्हणजे चांगल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, त्याला निलंबित करा, त्याच्याचबरोबर लोकांचं मत रोहित पवारांच्या बाजूने असल्यामुळे रोहित पवारांवर कारवाई करा, रोहित पवारांच्या कारखान्यावर कारवाई करा. एक तर कारखाना मी आधी चालू केला नव्हता, तिथं काही अधिकारी आले त्यांनी ते बघितलं, खरं काय ते त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालात दिलं, पण राम शिंदे म्हणजे बीजेपीची सत्ता असताना खरा अहवाल असला तरी तो राम शिंदेंच्या मताच्या विरोधात असल्यामुळे त्या बिचारा अधिकाऱ्यांवर कारवाई केली गेली, त्यांना निलंबित केलं. आणि त्यानंतर काल का परवा मला असं कळालं की आमच्या एका डायरेक्टरवर तिथं पोलीस केससुद्धा झालेली आहे. मी एवढंच या ठिकाणी सांगेन की सरकारच्या विरोधात आम्ही बोलत असू, लोकांचं मत काय त्या ठिकाणी आम्ही मांडत असू, माझ्या मतदारसंघामध्ये तिथे असणाऱ्या लोकांच्या हितासाठी विकासासाठी सातत्याने मी त्या ठिकाणी लढत आलेलो आहे, याच्या पुढेही लढेल. आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून तिथं हा लढा कायम ठेवू आणि त्यांना काय करायचं ते करा, आम्ही त्यांना अजिबात घाबरत नाही. शुगर कंपनी बरोबर तुमची देखील चौकशी करायला, तुम्ही माझी चौकशी करा. माझ्या तेव्हा 5 वर्ष बीजेपीचा काळ होता तेव्हा चालू होत्या, त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर केंद्रीय काही यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी चालू पण आहे, आणि आता असंही सांगितलं जातं की माझ्यावरही कारवाई केली जाईल. आता कारवाई होणार हे बघून आपण जर शांत बसलो मग लोकांचे हिताचे प्रश्न कोण मांडणार, त्यामुळे त्यांना ज्या कारवाई करायच्या त्या कराव्यात, पण आम्ही जे लोकांच्या हिताचं आहे माझ्या मतदारसंघाच्या हिताचं आहे ते मी नक्कीच बोलत राहील. राम शिंदेंना जर वाटत असेल की खूप काय त्यांनी अचीव्ह केलं, खूप काय त्यांना मिळालं रोहित पवारांच्या कारखान्यावर कारवाई होऊन, तर त्यांनी जावं, फटाके वाजवावे, मजा करावी, जे काय करायचं ते तुम्ही करा, पण आम्ही त्यांना म्हणजे राम शिंदेंच्या कारवाईला तिथं कुठेही घाबरत नाही. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना कंडक्टरचा दंड पाहिले होते, अब्दुल सत्तार हे महसूल राज्यमंत्री असताना जमिनीच्या व्यवहार चौकशीचे दिलेले आदेश आणि समिती रद्द करण्यात आली खंडपीठाने. कृषी उत्तर मला तुम्ही जमीन प्रकरणी सध्या कोर्टामध्ये याच्यावर एकच दिसत आहे की एखाद्या मंत्र्यांनी जर चुकीचं काम केलं असेल आणि ते आज सत्तेत असतील तर त्यांच्यावर हे सरकार काही कारवाई करणार नाही, हे सरकार फक्त विरोधकांवरच कारवाई करणार. आणि जर आधी सत्तेत असणारे पण नंतर त्यांच्या बाजूने गेलेले त्यांच्यावर जर त्या ठिकाणी जर कारवाई करायची असेल तर आपल्याला फक्त कोर्टाचाच मार्ग मोकळा आहे असं दिसतं. तुम्ही जर थोडासा खोलात जाऊन अभ्यास केला तर काही बीजेपीच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी मोठी मोठी भाषणं हे आज त्यांच्याबरोबर सत्तेत असणाऱ्या लोकांच्या विरोधात केली होती. आम्हाला असंही कळत आहे की मुंबईचे जे बीजेपीचे प्रमुख आहेत ते सुद्धा शिंदे गटाच्या काही प्रमुख नेत्यांच्या विरोधात
कोर्टात गेलेले आहेत, त्यामुळे ते जर कोर्टात गेले असतील आणि कोर्टाली त्याच्यावर जर सुनावी केली आणि त्याच्यावर जर निकाल दिला, मग काय होईल हे बघण्यासारखी गोष्ट आहे. धन्यवाद.